संस्कृति कार्यक्रम वाले नहीं प्लीज प्लीज अमित भाई एक बार सीएम हेलीकॉप्टर आने से मैं अटक गया प्रांत इधर ही पीछे थोड़ा सा प्रांत प्रांत दादा आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मभूमीला वंदन करायला मी आलो आहे. मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत, पण दोन कारणाने मी लवकर आलो. एक तर मला येऊन ह्या भूमीला वंदन करायचं होतं आणि बरोबरीने आज शिवसृष्टी जी आंबेगावला झाली अप्रतिम झाली आहे, उद्यापासून सर्वांसाठी खुली होईल, त्याचं उद्घाटन अमित भाईंचे असते. ते वेळेवर 11 वाजता केलं पाहिजे कारण त्यांना पुढे कोल्हापूरला जायचं आहे आणि त्यामुळे मी लवकर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला वंदन केलं आहे आणि सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की हे सरकार आल्यानंतर सर्वच उत्सव निर्बंध मुक्त झालेले आहेत. सर्व प्रकारची काळजी घेऊन आरोग्याची आणि एकूणच गर्दी वगैरे सगळे चंद्राजी सगळी काळजी घेऊन आपण सर्व उत्सव हे अतिशय उत्साहाने साजरे केले पाहिजेत. 3 दिवसाचा उत्सव या ठिकाणी शासनाने म्हटला आहे. काल जाणता राजाचा कार्यक्रम झाला असेल, आज संध्याकाळी महाआरती आहे, उद्या संध्याकाळी जाणता राजा आहे. पायथ्याशी अनेक गावांमध्ये मराठी म्हणा वगैरे सगळे कार्यक्रम आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला शिवजयंतीच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो. दादा उत्साह शिवजयंती साजरी होत असली तरी स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांनी बहिष्कार टाकलेला कार्यक्रम आहे. आजच्या दिवशी राजकीय विषयावर भाष्य नको. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.